जत्रा येथील व्यायामशाळेसाठी 5 लाखाचा अतिरिक्त निधी मंजूर. खासदार अण्णासाहेब जुल्ले, मंत्री शशिकला जुल्ले यांचे विशेष प्रयत्न. जत्रा येथील व्यायामशाळेसाठी 1 महिन्यापूर्वी आमदार शशिकला जुल्ले, खासदार अण्णासाहेब जुल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून 10 लाखाचा निधी मंजूर झाला होता. 24 फूट बाय 30 फूट व्यायामशाळा निर्माण होणार होती, पण व्यायामशाळेसाठी युवकांसाठी कमी जागेमध्ये अपुरी व्यायामशाळा होत असल्यामुळे ग्रामस्थांनी ही बाब बी जे पी कोर कमिटी यांच्या निदर्शनात आणून दिली. बी जे पी कोर कमिटीने मंत्री शशिकला जुल्ले व खासदार अण्णासाहेब जुल्ले यांच्याकडे पाठपुरावा केला व 5 लाखाचा तातडीने निधी मंजूर करून दिला. सुमारे 15 लाखातून 25 फूट बाय 44 फूट अशी सुसज्ज अशी व्यायामशाळा निर्माण होणार आहे. या व्यायामशाळेतून तरुण व युवा वर्गाला आपले शरीर सदृढ करण्यासाठी मदत होणार आहे. या परिसरातून चांगले कुस्ती पैलवान तयार होतील असे प्रतिपादन जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे यांनी केले. यावेळी कार्यक्रमास उपाध्यक्ष हाल शुगर MP पाटील, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नरोटे, बी जे पी कोर कमिटी अध्यक्ष शिवसागर पाटील, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, संतोष शिरोळे, अमित खोत, डॉक्टर ए सय्यद, काकासाहेब पाटील, विशाल जबडे, ग्रामपंचायत सदस्य दादासू पाटील, वस्ताद निवास जबडे, महादेव हवान, गोपी जबडे, अमोल पाटील, रंगराव कोळी, प्रभाकर पाटील, रवींद्र कांबळे, अप्पासो पुजारी, रायना कबुरे यांच्यासह बी जे पी कोर कमिटीचे सर्व सदस्य, यात्रा पंच कमिटी सर्व सदस्य, श्री हनुमान तालीम मंडळ यांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. राजू कल्लोळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. सभागृहाची शशिकांत जुल्ले वहिनी, तसेच चिकोटी लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीमान अण्णासाहेबांना जुल्लेजी यांच्या विशेष प्रयत्नातून त्यांचे चिरंजीव बसवप्रसाद जुल्ल्यांना यांच्या ज्योतिप्रसाद जुल्ल्यांना यांच्या शिवहस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं होतं. या तालीम आणि व्यायामशाळेसाठी त्यावेळी जिल्हा पंचायत मधून 10 लाखाचा फंड मंजूर केला होता. त्यावेळी आपल्या गावचे ज्येष्ठ नेते श्री हर्षनाथ सहकारी साखरकरांचे व्हाईस चेअरमन सन्माननीय MP पाटील साहेब, तसेच सिद्धू नराटे साहेब, आमचे गाव कामगार सागरदादा पाटील, तसेच युवा नेते प्रशांतजी पाटील आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये 10 लाखाचा फंड मंजूर होऊन त्यावेळी तालमीचं उद्घाटन झालं होतं. पण तालमीसाठी उपलब्ध असलेली जागाचं मेजरमेंट कमी जास्त करून ते 24 बाय 43 व्हावं असे तालीम मंडळाचे पैलवान मंडळांची मागणी होती. आणि त्यासाठी त्यांनी वेळोवेळी आदरणीय MP पाटील साहेब, नराटे साहेब, युवा मोर्चा सेक्रेटरी विशालजी जबडे, तसेच इतर अतिरिक्त 5 लाख रुपयाचा फंड मिळावा अशी वेळोवेळी मागणी केली. आणि तशा पद्धतीनं अण्णा आणि सेक्रेटरी साहेब आपले झडपे साहेब यांनी जुल्ले अण्णा जुल्ले बहिणी यांच्या कानावरती ती गोष्ट घातली आणि अद्ययावत पद्धतीनं तालीम व्हावी आणि त्याची पूर्तता आणि अतिरिक्त 10 लाख अधिक 5 लाख असं 15 लाख रुपये मंजूर व्हावं अशी मागणी केली. आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आमच्या जत्रावरती जी मेहर नजर ठेवली त्यावर जुल्ले अण्णा जुल्ले वहिनी यांचं मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी हार्दिक असं अभिनंदन करतो. तर गावचा युवक ही गावची खरी दौलत आहे, गावची संपत्ती आहे हा विचार करून येणाऱ्या भविष्यकाळामध्ये तालमीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने युवक गावामध्ये निर्व्यसनी असतील किंवा चांगल्या चांगल्या आर्मीमध्ये वगैरे भरती होण्यासाठी ते प्रेरणा त्या ह्या तालमीतून मिळावी अशा पद्धतीने एक दृष्टिकोन ठेवून अण्णाबहिणींनी या ठिकाणी भरीव असं मदत दिलेलं आहे. पण या ठिकाणी गोष्टीचा मला उल्लेख करावा असं वाटतो